शिरूर तालुक्यामध्ये सुरू होणाऱ्या पराग शुगर या खासगी साखर कारखान्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आंबेगाव तालुक्यामध्ये संघर्ष यात्रा आणि जाहीर सभांच्या माध्यमातून विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्यावरती आरोप करण्यात आलेत। याबाबत दिलीपराव वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलंय। गेले काही दिवस आंबेगाव तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक नारा देण्यात आलेला आहे। तो नारा आहे की भीमाशंकर कारखाना बचाव। तर भीमाशंकर कारखाना बचाव हा नारा कशा करता आहे काय मला माहिती नाही, परंतु असं म्हटलं जातं की दिलीप वळसे पाटील आणि त्यांचे सहकारी त्यांनी भीमाशंकर कारखाना संपवण्याचा डाव आखलाय आणि त्याच्यासाठी काही धारणा दिली जात आणि हा आरोप करताना असे लोक आरोप करतात की ज्यांनी गेल्या 7 वर्षांमध्ये एक ऊसाचं कार्ड सुद्धा भीमाशंकर कारखान्याला घातलेलं नाही। असे लोक अन्य कुठला कारखाना इथं आला तर भीमाशंकर कारखाना बंद पडेल, भीमाशंकर कारखान्याला ऊस मिळणार नाही आणि भीमाशंकर कारखाना अडचणीत येईल अशा प्रकारे आरोप करतायत। तसे आरोप करायचा त्यांना किती अधिकार आहे मला माहिती नाही। आज भीमाशंकर कारखाना आणि परिसरामध्ये जे काही ऊसाचं क्षेत्र आहे त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर जे कारखाने आज ऊस तोडतात त्याच्यामध्ये विघ्नार, संत तुकाराम, गोडगंगा, व्यंकटेश कृपा, क्रांती शुगर, नाथ मस्कोवा, अंबालिका आणि अनुराधा असे 8 कारखाने आज या सगळ्या परिसरात जिथून भीमाशंकर ऊस आणतो अशा परिसरामध्ये ऊस तोडण्याचं काम करतो। त्यामुळे कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत राहिलो, राहू आणि भविष्य काळामध्ये देखील राहू या असल्या गोष्टीला मी काही त्याच्यामध्ये फारसं महत्त्व देत नाही। वस्तुस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर आली पाहिजे या भावनेनंच आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि पराग साखर कारखान्याच्या संदर्भात जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपात काही तथ्य नाही। त्याच्या संदर्भातलं मी काही बोलण्यापेक्षा परागचं जे काही मॅनेजमेंट आहे परागचं मॅनेजमेंट तुमच्याबरोबर त्याच्या संदर्भात बोलेल, त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती करा। सचिन काळे, सी24 तास, भीमाशंकर।